हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कोलकात्यात झालेल्या NRS वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाणीचे पडसाद देशभर पसरले असून देशभरातील डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारलाय। यामुळे रुग्णांना कुठलीही सेवा मिळणार नसून या पडसादाचे वारे सहन करावे लागणार आहे। तसंच देशातील इंडियन मेडिकल असोसिएशन संघटना देखील या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी काळ्या फिती लावून तर पुण्यातील विजय वैद्यकीय महाविद्यालय तसंच जळगावातील डॉक्टरांनी या संपात सहभाग नोंदवलाय। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत। रविवारी शपथविधी घेऊन नवनिर्वाचित मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत नवीन मंत्रिमंडळ जाहीर केलं जाईल। या दिल्लीवारीत मुख्यमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांची भेट घेणार असून पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तरच रविवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विस्तार होईल। गुरुवारी उदयनराजे यांनी पंढरपूरला दर्शन घेतले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बनून चार भिंतीत अडकून कारकून होण्याला मी तयार नाही, तसंच दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या 14 वर्षात अध्यादेश का काढला नाही असा सवाल करत जिल्ह्याचे पालकमंत्री होते, कृष्णाखोरांचे मंत्री होते आणि स्वतःला भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी फक्त लाल बत्तीचा वापर स्वतःसाठी केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काहीही केले नाही असा सनसनीत टोला नाव न घेता उदयनराजेंनी रामराजे निंबाळकरांना लगावलाय। मान्सून सुरू झाला असून चक्रीय वादळाच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती, मात्र मार्ग बदलल्यानंतर पावसाची शक्यता कायम होती। महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असून मुंबईसह अनेक नगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला। जळगाव येथेही रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या, उशिरापर्यंत बत्ती देखील गुल होती। सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतर प्रकरणी शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली। त्यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय, तसेच यात मुंडेंचा 10वा क्रमांक असून आज कोर्टात सुनावणी होणार आहे। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बापना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।